नगरसेवक कसा असावा असा प्रश्न विचारल्यावर कार्यक्षम असावा असं उत्तर स्वाभाविकपणे मिळतं. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नगरसेवक हरिदास चरवड यांनी राजयोग सोसायटीतील नागरिकांच्या सोयीसाठी बिल्डरने कबूल केलेला जुना रस्ता स्वतः पुढाकाराने पुन्हा सुरू केलाय. सिंहगड परिसर म्हणजे बिल्डिंग आणि अपार्टमेंटने गजबजलेला परिसर. अशा राजयोग सोसायटीतील नागरिकांना बिल्डरने पूर्वी सांगितलेल्या रस्त्याचा उपयोग न करू देता नवीन वळणावळणाचा लांबून येणारा रस्ता खुला करून दिला होता. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ह्याच भागातील नागरिकांनी आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक हरिदास चरवड आणि माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांच्या मदतीने जुना रस्ता खुला करून घेतलाय. या नवीन रस्त्यामुळे नागरिकांचे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. दिवसापासून प्रलंबित असा राहिलेला हा प्रश्न माननीय आमदार भीमरावांना तापकीर आणि आमचे सहकारी तिन्ही नगरसेवक मी स्वतः बऱ्याच दिवसापासून या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु माननीय आमदारांनी या ठिकाणी फोन केला आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गाला लागला. त्याबद्दल मी पुणे महानगरपालिका आणि या भागातील सर्व नगरसेवक आमदार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तसंच बांधकाम व्यावसायिकांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो की हा जो रस्ता रस्त्याची जी अडचण होती ती आमच्या नागरिकांची दूर केली. परंतु एक विनंती सुद्धा करेल की अर्धवट राहिले रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून हा रस्ता फोर व्हीलर गाड्यांसाठी आणि लोकांना नागरिकांसाठी चालण्यासाठी हा चांगल्या सुव्यवस्थित परिस्थितीमध्ये निर्माण करून द्यावा अशी त्यांना विनंती सुद्धा करतो. काही टेक्निकली जरी अडचणी असतील तरी सुद्धा लोकांच्या लोक आग्रहास्तव सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि म्हणून बांधकाम व्यावसायिक असेल किंवा इतर जागेचे मालक असतील यांना सुद्धा विनंती की या ठिकाणी कसल्या प्रकारची अडचण न करता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. काउंटी सोसायटीमध्ये आम्ही ज्या वेळेला पुणे महानगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर प्रचाराच्या निमित्तानं पहिल्यांदा आल्यानंतर इथल्या नागरिकांनी प्रथमतः एक मुद्दा उपस्थित केला की आमचा हा रस्ता बिल्डरने या ठिकाणी अडवलेला आहे. परंतु आम्ही त्यांना त्यावेळेला फक्त सांगितलं की आता निवडणुकीचा पिरियड आहे, आज जरी हा रस्ता झाला नाही तरी तुम्ही सर्व जर आमच्या पाठीशी उभे राहा, निश्चितपणानं पुढच्या 2-4 महिन्यामध्ये हा रस्ता आम्ही खुला केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर इथले सर्व नागरिक भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार होते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. ते 4ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने या परिसरातून निवडून आल्यानंतर आमदार भीमरावांना तापकीर यांच्या नेतृत्वाखाली मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. त्याच वेळेला आमदारांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 दिवसांमध्ये मी हा रस्ता खुला केल्याशिवाय राहणार नाही आणि आजच 8 दिवस या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला झालेत आणि 8 दिवसाच्या आतमध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता या ठिकाणी खुला झालाय आणि आमच्या या परिसरातील नागरिकांची जी अनेक वर्षाची जी अडचण होती ती आता निश्चितपणानं सॉल्व्ह झालेली आहे किंवा ती सुटलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही या रस्त्यासाठी बिल्डर असेल किंवा महानगरपालिका असेल याच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करून त्यांना एक चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी दरडूप यांच्या या स्कीममध्ये फ्लॅट बुक केला. आम्हाला सुरुवातीपासून त्यांनी ह्या रस्त्याचं नियोजन दाखवलं, तसंच डीपी रस्त्याचं नियोजन पण दाखवलं. आम्ही सगळे खुश झालो, इथं राहायला आलो, पण गेली 4 वर्षात बिल्डरनी कुठलंही काम केलेलं नाही आणि आम्हाला 1 किलोमीटर लांब असलेला दुसरा रस्ता दाखवला आणि शेवटपर्यंत ते काम केलेलंच नाही. शेवटी आदरणीय आमदार भीमराव तापकीर यांच्यामुळे आणि आमचे नगरसेवक 4ही नगरसेवक त्यांच्यामुळे, शिवाय आमचे चरवड आणि बाळासाहेब नवले यांनी जे अथक प्रयत्न केले त्यांच्यामुळे हा रस्ता आजपासून सर्वांना खुला झालेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो, 4ही नगरसेवक आणि मुख्यमंत्री आमदारांचे आम्ही सत्तेच्या ऋणी आहोत. अमोल उदमले, सहर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.